मागील 1-2 महिन्यामध्ये रिलीज झालेल्या 2-4 मराठी चित्रपटांची कमाईची अपडेट माझ्यावर आलेली आहे, जी की विकिपीडियावरती सध्या अवेलेबल आहे. तर तीच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिले बघा, फेब्रुवारीमध्ये रिलीज झालेला शिवरायांचा छावा मूवी या चित्रपटाची जर अपडेट द्यायला गेलं, तर या चित्रपटाची कमाई सध्या वर्ल्ड वाईड ग्रॉसवरती विकिपीडियावरती 11 कोटी 20 लाखांच्या घरात गेलेली आहे असे दाखवत आहे. हमखास यापेक्षा जास्त देखील झालेली आहे आणि बजेट जर पाहायला गेलं तर 10 कोटी रुपये या चित्रपटाचे आहे, त्यामुळे हा चित्रपट जो आहे बॉक्स ऑफिसवरती ॲव्हरेज जे आहे ते ठरलेलं आहे. यानंतर ओले आलीची तर अपडेट मी मागेही दिली होती आणि ओले आली या चित्रपटाचे बजेट 5 कोटी रुपये आहे, तर विकिपीडियानुसार या मूवीची कमाई 8 कोटी 33 लाखांच्या पुढे जी आहे ती गेलेली आहे. त्यामुळे ओले आली हा ऑफिशियली एक हिट चित्रपट ठरलेला आहे मी असंच म्हणेल. त्यानंतर छत्रपती संभाजी या चित्रपटाची जर कमाई सांगायला गेलं तर हा चित्रपट तर खूप वर्षापासून रखडलेला होता आणि फायनली या चित्रपटाला जेव्हा रिलीज केले तेव्हा याने एक चांगली कमाई करून दाखवलेली आहे मी असं म्हणेल. 5 कोटी 34 लाखांची कमाई छत्रपती संभाजी या मूवीने केलेली आहे. 4 कोटी रुपये या मूवीचे तेव्हा तयार करण्यासाठी लागलेले बजेट होते आणि 5 कोटी 34 लाखांची कमाई या चित्रपटाने केलेली आहे, त्यामुळं आपण या मूवीला एक अबव ॲव्हरेज अशी वर्डिक्ट जी आहे ती देऊ शकतो. त्यानंतर पंचक या मूवीचं जर सांगायला गेलं तर पंचक या मूवीचे बजेट 4 कोटी रुपये होते व पंचक याही चित्रपटाने 4 कोटी 19 लाखांची कमाई केलेली आहे, त्यामुळे पंचक हा मूवी देखील एक ॲव्हरेज मूवी जी आहे ते ठरलेला आहे. त्यासोबत बरेच काही मराठी आणखी चित्रपट रिलीज झालेले आहेत, ज्यांची की जशी जशी मला अपडेट भेटेल तसं मी तुम्हाला देतच राहील, परंतु सध्या तरी ह्या 3-4 चित्रपटांची अपडेट मला भेटलेली आहे, त्यांची कमाई मी तुम्हाला सांगितलेली आहे विकिपीडियानुसार. तर तुम्ही या 4 चित्रपटापैकी कोणता चित्रपट बघितलेला आहे व तुम्हाला कोणता मूवी आवडलेला आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. थँक्यू.